मी श्रेया शाह चाइल्ड बर्थ एज्युकेटर गरोदरपणापासून पिल्लू 4 वर्षाचा होईपर्यंत जे काही क्वेश्चन्स तुम्हाला पडतात त्याची उत्तरं तुम्हाला ह्या चॅनलवरती मिळतील. उन्हाळा आहे, खूप जास्त उकाडा वाढला आहे, बाळाला पण काही त्रास होतो का आणि बाळाची कोणत्या प्रकाराने काळजी घेतली पाहिजे हे आपण या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये बघणार आहोत. उन्हाळ्यात आपल्याला काय काय दिसतं, बाळाचे हात पाय बऱ्यापैकी गरम असतात, हाताला पायाला डोक्याला खूप जास्त घाम येतो, बाळाला हात लावला तर बाळाला गरम आहे किंवा बाळाला ताप आहे असं फिलिंग येतं. त्याच्याचबरोबर बाळाच्या अंगावरती घामोळा येणं, जे फोल्ड्स असतात बाळाच्या स्किनचे त्याच्यामध्ये रेडनेस जाणवणं, बाळ खूप जास्त क्रँकी होणं आणि बाळ क्रँकी होतं म्हणून आपल्याला असं वाटणं की बाळ उपाशी आहे. त्याच्याचबरोबर तुम्हाला उन्हाळ्यात अजून एक खूप मोठी गोष्ट जाणवेल की बाळ सारखं सारखं दूध मागतं. एक्झॅक्टली ह्या गोष्टींच्या मागे कारणं काय काय आहेत आणि ह्या गोष्टींमुळे बाळाला त्रास होऊ नये आणि आपल्याला पण त्रास होऊ नये ह्यासाठी आपण काय करू शकतो ह्याबद्दल आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला लोकांना लक्षात ठेवायचं आहे की उन्हाळ्याच्या दिवसात बाळाला आंघोळ घालताना तुम्ही जे पाणी वापरताय ते जास्त गरम नसलं पाहिजे. खूप साऱ्या जणांना असं वाटतं की मी गरम गरम पाणीने आंघोळ घालायची कारण बाळ पोटात नेहमी गरम वातावरणात असतं. पण तुम्हाला माहिती आहे पोटात बाकी वातावरणाचा बदल काहीच नाही आहे, पण पोटाच्या बाहेर कसं आहे, कधी पंखा चालू आहे, कधी ए सी चालू आहे, कधी खिडकी चालू आहे, कधी सगळंच बंद आहे आणि तुम्ही बाळाला खूप गरम पाण्याने आंघोळ घालताय, ह्याने बाळाची त्वचा ही ड्राय पडू शकते. ड्राय त्वचेवरती बाळाला इचिंग होतं, खाज सुटते आणि त्याने बाळाला अजून जास्त इरिटेशन होऊ शकतो. म्हणून तुम्हाला पण लक्षात ठेवायचं आहे की कोणत्याही परिस्थितीत बाळासाठी जे पाणी वापरता स्वतःचं कोपर पाण्यात डिप करून बघायचं, कारण हा आपला सेन्सिटिव्ह एरिया असतो. जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटते तर ते पाणी बाळासाठी वापर. दुसरं, बाळाला रात्री मस्त पचपचपून तेल लावायचं आणि अख्खी रात्र तेल अंगावरती ठेवायचं, असं चुकूनही करायचं नाही. बाळाच्या अंगावरती खूप वेळ तेल ठेवणं, बाळाला हार्श बॉडी सोप्स बॉडी वॉश यूज करणं आणि खूप वेळ बेसन लावून बाळाला रगड रगड रगडणं, ह्या गोष्टींमुळे बाळाचे जे पोर्स असतात त्याच्यात जाऊन तेल बसतं आणि त्यांनी बाळाला घामोळ्यांचा त्रास वाढू शकतो. म्हणून तुम्हा लोकांना लक्षात ठेवायचं आहे की बाळाला तेल लावलं, पहिली गोष्ट प्रिफरेबली तुपाने मसाज करू नका, तेलाने करा. तुमच्याही कोणाला मायदुजाचे हँडमेड होममेड प्रोडक्ट्स एक्सप्लोअर करायचे असतील ते तुम्ही करू शकता. बाळाला जेंटल वेमध्ये मसाज करा. बाळाची मसाज झाली की बाळाला कोमट पाण्याने आंघोळ घाला. आंघोळ घाल्यानंतर बाळाला सन बाथ द्या. हा झाला पॉईंट नंबर 3 की उष्णतेत किंवा उन्हाळ्याच्या सीझनमध्ये बाळाला उन्हात ठेवायचं आहे का आणि कोणत्या वेळेचं उन्हात ठेवायचं आहे. सकाळचं कोवळं कोवळं ऊन बाळासाठी चांगलं, तो आन्सर इज नो. बाळाला त्या टायमिंगच्या उन्हात ठेवा ज्या टायमिंगला तुम्हाला वॉर्म वाटतंय, चांगलं वाटतंय तुम्हाला बाळाला ऊन दाखवल्यामुळे. तर त्यावेळेचं जे ऊन आहे ते बाळाला विटॅमिन डी डेव्हलप करायला खूप जास्त मदत करतं आणि त्याची बाळाला पण खूप जास्त मदत होते. बापरे, उन्हाळ्याच्या दिवसात हा व्हिडिओ करून माझा जसा एकदम कोरडा पडला, बाळाचा जसा कोरडा नसेल पडत. काही गोष्टी लक्षात ठेवा, बाळाच्या आयुष्यातला हा पहिला उन्हाळा आहे. जर बाळ अगदी लहान असेल तर, जर बाळ थोडंसं मोठं असेल तर बाळ आत्ता कुठे सगळं खायला लागले तर बाळाचा पण घसा कोरडा पडतो, बाळाला पण डिहायड्रेशन होतं. म्हणून कित्येकही वेळा तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसात जाणवेल की बाळ दोर पाऊन पाऊन एक एक तासाने दूध मागतंय, बाळ 5-10 मिनटं दूध पितंय आणि परत थांबून जाते. ह्याचा अर्थ काय, बाळाला फक्त घसा थोडासा ओला करण्यासाठी बाळ दूध मागतंय. इट्स पॉझिटिव्ह फॉर बेबी, म्हणून बाळाला डिहायड्रेशन होतं. बापरे, उन्हाळ्यानं आता तर मी बाळाला ज्यूसच द्यायला लागते, मी बाळाला पाणीच द्यायला लागते, नाही. बाळाला 6 महिन्यापर्यंत आईचं दूध किंवा फॉर्म्युला फीड सोडून दुसरं काहीही द्यायचं नाही आहे. पण हो, बाळाला तहान लागते, बाळाला डिहायड्रेशन होतं, म्हणून बाळाला जास्त ऑफन ब्रेस्ट फीड करा. शिवाय बाळ डिहायड्रेशन होतं आम्हाला कसं कळेल, बाळाचं सुसूचं काम. जर तुम्हाला असं जाणवलं की बाळाला 5 पेक्षा कमी वेळा सुसू होती आहे, बाळाचं ब्रेस्ट फीडिंग वाढवा याची गरज आहे. बाळाचा जो टाळूचा भाग असतो तो असा खोलगट जर झाला तर त्याने पण आपल्याला कळतं की बाळाला डिहायड्रेशन होतं आहे. तर तुम्हाला काळजी घ्यायची की त्यावेळेस बाळाला जास्त ऑफन ब्रेस्ट फीडिंग करा. कितीही वेळा तुम्हाला जाणवेल शिवाय माझं बाळ तर 5-5 तास झोपून राहतं आहे. जर बाळाचं सुसू काम चांगलं असेल तर बाळाला झोपू द्या, पण जर सुसू काम चांगलं नसेल तर बाळ डिहायड्रेट होऊन झोपतं आहे, म्हणून त्याची काळजी घ्या.
काय मस्त लाईट कलरचे कपडे घातलेत मी, नाही कॉटनचा ड्रेस. हा व्हिडिओ करताना मी जेव्हा बसले तर जी मुलगी व्हिडिओ काढते तिने मला काय म्हणलं माहिती, बापरे तुम्ही ह्या कपड्यात व्हिडिओ काढणार आहे? म्हटलं बाबा कॉटनचे कपडे पाहिजे नाही तर खूप जास्त घाम येतो. हीच एक्झॅक्ट गोष्ट तुम्हाला बाळाच्या बाबतीत लक्षात ठेवायची. डार्क कपडे, डार्क काळा, डार्क ब्राऊन, जाड जाड कपडे. वरती आपण लोक बाहेरी लोक असतो, आतमध्ये बंडी, बंडीवरती टी शर्ट, टी शर्ट वरती पांघरून, एकदम बाळाला कसं व्यवस्थित पांघरून टाकून ठेवलं पाहिजे. कोझी कोझी एन्व्हायरमेंट बाळासाठी करू नका. उन्हाळ्याच्या दिवसात बाळाला सुती मऊसूत कॉटनचे कपडे, जेणेकरून बाळाला जास्त घाम येणार नाही ह्याची काळजी घ्या. कित्येकही वेळा जाड कपड्याने जे बाळाच्या स्किनवरती फ्रिक्शन होतं त्याच्यामुळे पण बाळाला इरिटेशन आणि घामोळ्या येऊ शकतात. म्हणून लाईट कलरचे मऊसूत सुती कपडे, प्रिफरेबली सिंगल लेयर कपडे. ह्याच्यावरती जर मी उन्हाळ्यात स्वेटर घालून फिरले ना तर तुम्ही लोक पण मला वेड्यात काढा. तर बाळाला का स्वेटर घालायचं आहे त्याच्यावरती? म्हणून बाळाचे कपडे प्रॉपरली मॅनेज करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे व्हेंटिलेशन. तुम्ही ज्या खोलीत बाळाला ठेवता त्या खोलीत पंखा चालू असणं, ए सी चालू ठेवणं, बाळाला ए सी चालतो 23 ते 27 मध्ये टेम्परेचर, खिडकी आणि दरवाजे उघडे ठेवणं, हवा खेळती राहणं, हे बाळासाठी खूप जास्त महत्त्वाचं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, खिडकी बंद, दरवाजा बंद, माणसाचं बाळ आहे ते माणसासारखंच वाढलं पाहिजे. म्हणून हवा ही नेहमी खेळतीच असली पाहिजे बाळाच्या अवतीभोवती. कूलर चालतो, पंखा चालतो, ए सी चालतो, हाताचा पंखा पण चालतो. म्हणून प्लीज बाळाच्या अवतीभोवती हवा ही नेहमी खेळती ठेवा. लास्ट बट नॉट द लिस्ट, बाळाच्या सगळ्या फोल्ड्सची काळजी घ्या. फोल्ड्स म्हणजे कोणते? इथे बाळाला फोल्ड्स असतात, इथे बाळाला फोल्ड्स असतात, मांड्यांना बाळांना फोल्ड्स असतात, प्रायव्हेट एरियाच्या साईडला फोल्ड्स असतात. जो तुम्ही खूपच गुटगुटीत बाळ जन्माला घातलं तर बाळाला इथे पण फोल्ड असतात. प्रत्येक घडी जी बाळाच्या त्वचेवरती पडते त्याच्या आतमध्ये घाम येऊन कित्येकही वेळा फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. जर तुम्ही कोणतीही घडी उघडली आणि त्याला तुम्ही पांढऱ्या रंगाचा काहीतरी दिसतं, पावडर गेली असेल असं समजून लोक स्वच्छ करतात, जर बॉटम लाल असेल तर ते फंगल इन्फेक्शन आहे. तर काही खूप छोट्या आणि महत्त्वाच्या गोष्टी, बदबदून बाळाला पावडर लावू नका. पावडरने घाम होणं थांबत नाही, इनफॅक्ट घामामुळे पावडरचे गठ्ठे जाऊन बसतात. सर तुम्ही लोक बाळाच्या स्किन केअर करताना प्रॉपर डॅबड्रॅक सगळे फोल्ड उघडून, प्रॉपर मॉइश्चरायझर आणि त्याच्यानंतर पावडर चिमटी घेऊन झटकून फक्त जेंटल डाब. आणि जर तुम्ही कोणताही फोल्ड उघडताय तर बॉटम कधीही लाल नसला पाहिजे. या बेसिक गोष्टींची काळजी घ्या. उन्हाळा हा वातावरणात होणारा एक बदल आहे आणि जर तुम्ही भारतासारख्या देशात राहता तर वा, उन्हाळा आपल्यासाठी येणं हे नशिबाची गोष्ट आहे. जगात कित्येकही देशांमध्ये त्यांना उन्हाळा काय असतो माहितीही नाही. म्हणून बाळाला पण तो सीझन एन्जॉय करू द्या. शेवटची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छेन की उन्हाळ्याच्या आधी बाळाला दररोज सांगा की आता वातावरणात बदल होतो आहे, आता आपण उन्हाळ्याकडे जातो आहे, मम्मा तुझी काळजी घेणार आहे, पण तू पण लक्षात ठेव की वातावरणात बदल होणार आहे, जेणेकरून बाळ वातावरणात होणाऱ्या बदलाला खूप पॉझिटिवली रिस्पॉन्ड करतात. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. जर तुम्हाला आमच्याकडून पर्सनली ट्रेन व्हायचे आहेत, आमचे कोर्सेस घ्यायचे आहेत, आमचे प्रोडक्ट्स एक्सप्लोअर करायचे आहेत तर मायदुजा वेबसाईटवरती नक्की व्हिजिट करा. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू अँड बाय.